तुमची ताकी पहिल्यांदा आठ पहिला सुद्धा काय तक्रार जिल्हा स्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक आहे का? तुम्ही बोल रे बाळ वेळ बोल नको तुझ्या करा तुम्ही बोल अरे तुमच्या संस्कार तुमच्या अवघात सगळं पाहिजे ओम्या आज तू लय बोलला अवकातीपेक्षा तुझ्या लय जास्त बोललास. राणा दादा तिथं कॅमेरा होता कलेक्टर होते म्हणून जरा दादांनी आवरून घेतलं पण तू कोण बोलणारा तुझी अवकात काय? आणि खरं म्हणजे आम्ही खानदानी लोक आहोत संस्कार आहेत आणि तू बोलला म्हणून मला बोलायला लागतं. मला खरं म्हणजे तुझ्याबद्दल बोलताना पण मला लाज वाटते. ज्याचं राहतं घर शेती तुझ्या पुण्याचा फ्लॅट हे कोणाला कुठून मिळालंय तुला? माझ्या आजोबांनी तुला दान केलंय बाळा कळलं का? आणि तू कोणाची अवकात कोणाच्या संस्कारांबद्दल बोलतो? राणादादांसारखा माणूस या जिल्ह्याला मिळालं हे लोकांना लोकांनी राणादादांना आपलंसं केलेलं आहे विश्वास दिलेला आहे. तू एक रुपये तरी लावला का रे वकील लावायला? सुप्रीम कोर्टामध्ये वकील लावला हायकोर्टात तू काय वकील लावलास? हे खर्च हे सगळं राणादादांनी आपल्या लोकांसाठी केलं आपल्या जिल्ह्यासाठी. आणि तू कोण बोलणारा? तुझी अवकात संस्कार आणि तुझं राहणं पाहणं तुझं मुंबईमध्ये पोरी बाळांबरोबर फिरणं हे काय जनतेला माहीत नाही? आणि म्हणून जास्त बोलायला नको लावूस. तुझे सगळे अंडी पिल्ले हे पाटील कुटुंबाला माहिती आहे. मी माझ्या वडिलांना बघून माझ्या आजोबांना बघून आम्ही सगळे शांत आहोत. राणादादांचे संस्कार खानदानाचे माझे संस्कार माझ्यावर आहे म्हणून मी शांत आहे. पण याद राख ह्याच्या पुढं जास्त वळवळ केलीस तर तुझी गाठ ही मल्हार पाटलाशी आहे.